अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि अशा पद्धतीचं वक्तव्य करून भारतीय जनता पक्षाने आपला स्तर किती खाली नेलेला आहे हे यातनं पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे. अशी माणसं भारतीय जनता पक्षाने बाळगलेली आहेत, एक डॉग स्क्वॉड बाळगल्यासारखी ही परिस्थिती आहे. आणि हे ज्यांनी बाळगलेलं आहे त्या देवेंद्र फडणवीसांचं तर याला समर्थन आहे का, हे देवेंद्र फडणवीसांनी खुलासा करावा. राजकारणाची पातळी किती खाली न्यायची याला काही मर्यादा राहिलेली नाही. भारतीय जनता पक्ष एकदा त्यांचे प्रमुख नेते आले आणि भटकती आत्मा असं त्यांनी वर्णन केलं, आता सदाखोत यांनी अशी जी भाषा वापरलेली आहे याचंही प्रायश्चित्त महाराष्ट्रात जनता ही भारतीय जनता पक्षाला दिल्याशिवाय राहणार नाही. लाडकी बहीण योजना 1500 रुपयेवरून 2100 रुपये केलेली आहे, तसा जाहीरनामा सुद्धा त्यांनी प्रसिद्ध केला मुख्यमंत्र्यांनी. आमच्या 5 गॅरंटीज आहेत, त्यातली ही एक गॅरंटी आहे. आमचं सरकार आल्यावर 3000 रुपये लाडक्या बहिणीला आम्ही द्यायची ठामपणाने तयारी केलेली आहे आणि आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणींना 3000 रुपये देणार आहोत. सुनील तटकरेंनी सांगितलेलं की गेल्या वर्षी अजित पवारांनी पक्षाचा राजीनामा देणार होते पण त्यांनी दिला नाही असा आरोप केलेला आहे. हा आरोप नाही, माहिती आहे दिले माहिती सांगितले. ठीक आहे ना, मग पुढं काय असं केलेलं आहे पण त्यांनी राजीनामा दिला नाही. ठीक आहे ना, मग आता पुढं काय, आता काय ह्या जुन्या गोष्टी झाल्या, आता नवीन काय. साहेब, संपूर्ण राज्यात राजकारणाचा दर्जा घसरतोय असं वाटतंय. निवडणुकीत तेच सांगितलं, राजकारणाचा दर्जा पूर्ण घसरलेला आहे आणि विशेषतः भारतीय जनता पक्षातली काही लोक शरद पवार साहेबांना खालच्या पातळीवर टीका करतात आणि त्यांचं त्यांच्या पक्षात महत्त्व वाढवून घेतात आणि मग आमदारक्या वगैरे मिळवण्याचे प्रकार आहेत. एवढ्या अशा गोष्टी करून आमदारक्या वाटत असतील भारतीय जनता पक्ष, तर भारतीय जनता पक्षाला त्यांचा विचार लखला. दिलीप वळसे पाटलांनी सांगितलं की 6 पक्ष आहेत अधिकृतपणे, नंतर अपक्षांना किंमत येईल, महत्त्व येईल, चित्र बदलू शकतो असं म्हणजे अपक्ष. त्यांचं म्हणणं बरोबर आहे, त्यांच्या युतीमध्ये जी लोक उभी आहेत त्यातल्या बऱ्याच लोकांनी बंडखोरी केलेली आहे आणि त्यामुळं त्यांचं युतीचं एकसंघपणा महाराष्ट्राच्या समोर नाही, अनेक लोक अपक्ष उभे राहत आहेत, त्यामुळे त्यांना ती भीती वाटत असेल. सांगलीचा पॅटर्न तुम्हाला योग्य वाटतो का, कारण काँग्रेसचं चिन्ह सुद्धा खासदारांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा. सांगलीमध्ये अधिकृत उमेदवार जे असतील त्यांना सांगलीकर जनता पाठिंबा देईल असा आम्हाला विश्वास आहे. शेवटी कायम सांगलीने काँग्रेसची पाठराखण केलेली आहे. काँग्रेसचा तो अंतर्गत प्रश्न होता, आता एकदा तिकीट त्यांनी जाहीर केल्यावर त्या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून सगळे काम करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. खासदार विशाल पाटलांचं हे वक्तव्य योग्य वाटतं का आपल्याला? काय की मला जसं निवडून दिलं की माझं वेगवेगळ्या मतदारसंघात वेगवेगळ्या भूमिका घेतल्यानंतर ते काय. हा आता ते ज्याचा ज्यांनी त्यांनी विचार केला पाहिजे, त्यांनी वेगवेगळ्या मतदारसंघात काय भूमिका आहे, शेवटी ते अपक्ष आहे त्यामुळं ते काही भूमिका घेऊ शकतात, तो त्यांचा त्यांच्यावर कोणाचं बंधन नाही आहे, त्यामुळं त्यांचं धड काँग्रेसचंही त्यांच्यावर नियंत्रण नाही किंवा कुणाचंही नाही, ते अपक्ष आहे. एकत्र बसून आमचा एक जाहीरनामा वेगळा प्रसिद्ध करणार आहोत. बरोबर आहे, महाविकास आघाडीचा जाहीरनामा 10 तारखेला प्रकाशित होईल. साहेब, सांगलीसह संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीला काय वाटतं? चांगलं वातावरण आहे. लोकांची इच्छा आहे की भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदेंचा पक्ष, अजित पवारांचा पक्ष याचा पराभव व्हावा, ही माणसांची मनात पूर्ण भूमिका आहे. आता त्याच्यावर सामदामदंड भेद वापरून ही भावना मोडीला काढायचा प्रयत्न काही लोकांनी केलेला आहे, पण आम्हाला तरी विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचाच विजय होईल. महायुतीकडनं राज्यातल्या जनतेला अनेक आमिष दाखवले जात आहेत, तुम्ही महाविकास आघाडी घेतात, राज्यातील जनतेला काय? असं आहे की सत्तेत असताना प्रचंड भ्रष्टाचार करायचा आणि त्याचं वाटप करायचं असे उद्योग महाराष्ट्रात काही लोक करत आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये हे सरकार घालवण्याचा निर्धार महाराष्ट्रातल्या जनतेनं त्यांचं खरं स्वरूप ओळखल्यामुळं केलेलं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.